चाइनीज सरकार हाय 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 चाइनीज वस्तु बंद लग रहा है चाइनीज सरकार हाय 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 या सगळे चाइनीज ब्रँड आहे त्याच्यामुळे भारतामध्ये आजकल लोकांना वेड लागलेले चाइनीज वस्तु बंद लग रहा है चाइनीज नाही ही तर फक्त सुरुवात आहे कारण जे 16 जूनला झालं ज्याच्यामध्ये आपले 20 जवान शहीद झाले त्यांनाही आम्ही थोडी बहुत श्रद्धांजलीवाली असंही सांगू शकतो आणि आज भारतामध्ये 50,000 कोटीचा फक्त मोबाईलचा व्यवसाय ही चायना करते आणि त्याच्यामध्ये ओपो आला शॉमी आला विवो आला त्याच्यानंतर वन प्लस आला आणि वन प्लसचे ह्यांचं हेडक्वार्टरच सेंजनमध्ये चायनामध्ये तर हे लोक काय करतात की भारतामध्ये मेड इन इंडियाच्या नावाने विकतात पण हे कंपन्या आहेत तिकडच्या तर हे जे 50,000 कोटी जे भारताकडून त्यांना जातात ते त्यांच्या मिलिटरी म्हणजे त्यांच्या मिलिटरीमध्ये लावून त्यांना कशी घातपात करता येईल भारतामध्ये याच्यासाठी ते उपयोग करतात तर आमचं हे सांगणं आहे की हे सगळं बंद करून आपण त्यांच्या व्यवसायाला फटका दिला तर कुठे ना कुठे त्याचा इम्पॅक्ट हा मिलिटरीवर होईल आणि हे सगळं बंद होईल कारण मोबाईल ही अशी वस्तू आहे की हा एक जण वापरतो आज ओपो विवो ह्या सगळ्या माणसामध्ये हा मोबाईल वापरतो आज 60% शेअर भारतामध्ये हा फक्त चायनीज कंपनीचा आहे आणि तो आपल्याला काही करून आम्ही विरोध करून तो बंद करणार आता वन प्लस एम आय आणि ओपो यांचे आम्ही प्रतिकृती मोबाईलचे बॉक्सेस आणि त्यांचे बिलिंग आणि सगळं झालेलं आहे आज वरती वन प्लस या शोरूमवाल्याला आम्ही ताकीद दिलेली आहे की जोपर्यंत संबंध हे बरोबर होत नाही किंवा भारताच्या आणि चायनामध्ये जे पण आता बॉर्डरवर चाललंय ते थांबत नाही तोपर्यंत शोरूम चालू करायचं नाही ते बंद